निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. गोपीचंद पडळकर, आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. माजी आमदार सदाशिव पाटील. आज विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध दर्शवण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. गोपीचंद पडळकरांची आजपर्यंतची कारकीर्द बघता त्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा करता येणार नाही. आमदार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू होऊन आत्ता फक्त एक महिना झाला आहे. अजून त्यांची आमदारकीसोबत ओळख व्हायची आहे. असे असताना पडळकरांचं वक्तव्य हे अतिशय चुकीचे आहे, त्यामुळे गोपीचंद यांनी जाहीर माफी मागावी असे आवाहन आज राष्ट्रवादीचे नेते सदाशिव पाटील यांनी केले. पाहुयात काय म्हणाले आहेत सदाशिव पाटील. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.